नमस्कार, श्री स्वामी समर्थ संपूर्ण अध्यात्म मध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला शांत झोप लागत नसेल, झोपेमध्ये वाईट स्वप्न दिसत असतील, झोपेतून दचकून जाग येत असेल, तर त्यासाठी काही आध्यात्मिक उपाय आम्ही सांगणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे। जर अजूनपर्यंत आपण संपूर्ण अध्यात्म हे आध्यात्मिक माहितीपूर्ण चॅनल सबस्क्राइब केले नसेल, तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करून आपण हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आपल्याला शांत झोप लागेल की अशांत झोप लागेल हे आपल्या झोपण्याच्या दिशेवर अवलंबून असते। शांत व चांगली झोप लागण्यासाठी नेहमी झोपताना आपले डोके हे पूर्व किंवा दक्षिण दिशेकडे असले पाहिजे। उत्तर किंवा पश्चिम दिशेला डोके करून झोपण्यास अशुभ मानले गेले आहे। आपण ज्या खोलीमध्ये झोपतो त्या खोलीमध्ये अनावश्यक अडगड नकारात्मक गोष्टी नसल्या पाहिजे। एकंदरीत ती खोली स्वच्छ व सुंदर असली पाहिजे। झोपण्याच्या खोलीमध्ये पूर्णपणे अंधार असता कामा नये, तिथे थोडासा तरी मंद प्रकाश असावा। झोपण्याच्या खोलीतील वातावरण झोपण्यासाठी अनुकूल आणि सकारात्मक होण्यासाठी तिथे मंद सुवासाची सात्विक अगरबत्ती लावली पाहिजे। यामुळे तिथले वातावरण हे प्रसन्न आणि पॉझिटिव्ह होईल आणि तुम्हाला चांगली व शांत झोप लागेल। जर तुम्हाला झोपेमध्ये नकारात्मक वाईट स्वप्न पडत असतील, तर झोपताना उशीजवळ पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवावा आणि सकाळी उठल्यावर या कलशातील पाणी तुळशीला अर्पण करावे। हा उपाय श्रद्धापूर्वक केल्यास नक्कीच तुम्हाला वाईट स्वप्ने पडणार नाहीत। आरोग्यदायी आणि चांगली झोप लागण्यासाठी तुम्ही झोपण्या अगोदर तुमच्या इष्ट देवतेचे नामस्मरण करू शकता। मनापासून नामस्मरण केल्यास तुम्हाला चांगली झोप तर लागेल, पण याशिवाय तुम्हाला चांगले अनुभव सुद्धा येतील। असे म्हणतात की झोपताना जवळ पैसे ठेवल्यास आपल्याला चांगली व शांत झोप लागत नाही। म्हणून शक्यतो तुम्ही तुमच्या घरी किंवा एखाद्या सुरक्षित ठिकाणी असताना झोपताना जवळ पैसे ठेवू नयेत। हे सर्व उपाय श्रद्धापूर्वक केल्यास तुम्हाला नक्कीच शांत झोप लागेल आणि तुमच्या झोपेमध्ये तुम्हाला चांगला फरक दिसून येईल। आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला जरूर सांगा आणि आपल्याला आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कळवा। तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअरही करा। आम्ही यापुढेही आपल्यासाठी असेच उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन येणार आहोत। म्हणून संपूर्ण अध्यात्म या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।